कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून सोमवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण बेळगाव शहरात साप्ताहिक कर्फ्यू जारी करण्यात आला आहे। शनिवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत बेळगाव शहर संपूर्णपणे बंद असणार आहे, त्यामुळे लोकांना जे काही जीवनावश्यक साहित्य अथवा अन्य खरेदी करायची असेल ती शनिवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत करावी। त्यानंतर सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही। जर कोणी घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत घराबाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे। बेळगाव शहरात शनिवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत साप्ताहिक कर्फ्यू असल्यामुळे रविवारच्या दिवशी बाजारपेठ पूर्णपणे बंद असणार आहेत। कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊन करण्यात आला व सध्या देशात जो चालू आहे तो चौथा लॉकडाऊन आहे व या चौथ्या लॉकडाऊनमध्ये सरकारकडून अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत, म्हणजे अनेक नियमांना सूट देण्यात आली आहे। काही किराणा दुकाने वगैरे अनेक व्यापारसुद्धा या चौथ्या लॉकडाऊनमध्ये चालू करण्यात आले आहेत। ज्याप्रमाणे 24 मार्च रोजी जनता कर्फ्यू म्हणजे पहिला लॉकडाऊन सरकारकडून करण्यात आला होता, त्या दिवशी जे नियम लागू करण्यात आले होते ते आता प्रत्येक रविवारी लागू राहणार आहेत। म्हणजे जनता कर्फ्यू दिवशी जे नियम लागू करण्यात आले होते की कडेकोटपणे या लॉकडाऊनचे पालन करण्यात यावे, घरातून बाहेर पडण्याची हिम्मत करू नये अशी सरकारकडून जी सूचना देण्यात आली होती त्याचे जनतेकडून पालन करण्यात आले होते, त्याप्रमाणेच आता देखील रविवारी म्हणजे प्रत्येक रविवारी या जनता कर्फ्यूप्रमाणेच आता कडेकोटचे नियम लावण्यात आलेले आहेत, त्यांचे पालन करण्याची जनतेला गरज आहे, तरच कोरोनाला हरवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत हे दिसून येईल। ज्याप्रमाणे दर रविवारी आठवड्यातील एक दिवस म्हणजे रविवारी कडेकोट नियमांचे पालन करावे लागणार आहे, या दिवशी सरकारकडून पुन्हा जनता कर्फ्यूप्रमाणेच नियम असतील असे सांगितले जात आहे। आठवड्यातील बाकीचे जे रविवार सोडून जे दिवस आहे त्या दिवशी इतर सर्व काही चालू असणार आहे, जे आता सध्या जे परिस्थिती आहे अशाच प्रकारे ती सुद्धा परिस्थिती असणार आहे, मात्र रविवारचा एक दिवस सर्व जनतेने घरामध्येच राहून कोरोनाला हरवण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे। आता सध्या पाहिला की व्यापार जे चालू आहेत, बाजारपेठ चालू आहेत, हे सर्व काही रविवारी बंद असणार आहे। रविवारी फक्त दवाखाने, मेडिकल स्टोअर व दूध उत्पादकांसाठी फक्त एक सूट देण्यात आलेली आहे, त्यांचे व्यापार एवढे चालू राहणार आहेत, मात्र इतर सर्व काही बंद असणार आहे। जर कोणी या रविवारी जर बाहेर पडायचासुद्धा प्रयत्न केला तर त्यांना पोलिसांच्या लाठीमाराला सामोरे जावं लागणार आहे, त्यामुळे सर्वांनी घरातच राहून सरकारला कोरोनाला हरवण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे। त्यामुळे आता प्रत्येक रविवारी कडेकोट असे पालन नियम लावले जाणार आहेत प्रशासनाकडून, त्यामुळे सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे, त्यामुळे कोणीही घरातून बाहेर पडण्याची हिम्मत करू नये हे मात्र नक्की आहे। बेळगाव जिल्ह्यात आता दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत व हजारो लोकांचे अहवाल येणे अजून बाकी आहे, मात्र सध्या जी परिस्थिती आहे तर आता 120 कोरोना रुग्ण हे बेळगाव जिल्ह्यामध्ये आहेत व अनेक हजाराने व्यक्ती क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहेत। सरकारच्या चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही नियम शिथिल करण्यात आले आहेत, मात्र आता या चौथ्या लॉकडाऊनमध्ये आता येणारा प्रत्येक रविवार हा जनता कर्फ्यूप्रमाणेच असणार आहे, त्यामुळे या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे कोरोनाला हरवणे शक्य होऊ शकते, त्यामुळे प्रत्येक रविवारी कोणीही घरातून बाहेर पडू नये व सरकारच्या नियमांचे पालन करावे, नाहीतर पोलिसांकडून लाठी प्रहार करून घेणे हे साहजिकच असेल। मी पूजा मंडोळकर, कॅमेरामॅन सोमप्पा मलकनवर, KNN सिटी न्यूज, बेळगाव। मुस्लिम बांधवांचा रमजान ईद सोमवारी होण्याची शक्यता आहे। चांद दिसण्यावर रमजान ईद अवलंबून आहे, त्यामुळे मुस्लिम बांधवांना ईदची जी काही खरेदी करायची आहे ती शनिवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत करावी असे आवाहन केले जात आहे।